शेतात काय पिकं ना आणू घे ना, जी पिकलंय त्याला पण हमी वाला.
औंधाचं सरकार सरसकट कर्जमाफी करेल असं वाटलं होतं, पण मूर्ता बसवलं या सरकारचा. इकडे शेतकऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त आहे चाळी, तरीही या सरकारला शेतकऱ्याची काडी मात्र किंमत नाही. आपल्या छकुलीच्या लग्नाचं शिक्षणाचं कसं करायचं? अगं माझी लई इच्छा आहे पुरींचं शिक्षण हवं, लगेच थटामटत हो. औंधात पीक येईल म्हणून चौकऱ्याने कर्ज घेऊन पेरणी बी केली होती, पण पावसाने नगा दिला. हाताला काम नाही, पिकाला हमी भाव नाही, चौकऱ्याने देणं कसं द्यावं, जगाव का मरावं हेच जावं लाग. नाही आता यायला एकच पर्याय मारा देवा तमाशा तू जाता. अच्छे दिन आलेत. जो शेतकरी आयुष्यभर रानात राबून घाम गाळून सोन्यासारखं पीक उगवतो त्याची ही अवस्था झाली. जगाच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की शेतकऱ्याला संपावर जावं लागलं. कृषी प्रधान मनवल्या जाणाऱ्या आमच्या भारत देशात शेतकऱ्याची ही अवस्था आहे. अहो इतकंच नाही, सरकारच्या फसव्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर आजही महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतोय. एकीकडे सरकार म्हणतोय जर आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी दिली ना तर आमच्या तिजोरीवर बोजा पडेल, दुसरीकडे हेच सरकार बुलेट ट्रेन साठी हजारो कोटी रुपये खर्च करताना कसलाच विचार करत नाही, त्यांच्या तिजोरीवर कसलाच बोजा पडत नाही. अरे शेतकऱ्याचा अंत पाहू नका रे, उद्या 1 किलो गव्हासाठी दारोदारी भीक मागायची अवस्था येईल. मैं भी नकता तू भी नकता, यहाँ सब नकटों का मेला है.
यहाँ जो नाकवाला है वो भी उनका चेला है. खरतर सर्वसामान्य जनतेला याच्या अशी काहीच देणं गेलं नाही. ज्यावेळेस त्यांना मूलभूत हक्क पायाभूत सुविधा शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव आणि कर्जमाफी दिली जाईल ना तेव्हा आमच्या देशात अच्छे दिन येतील. अरे वो पीर पर्वत सब पिघलनी चाहिए, मेरे दिल में ना कही तेरे दिल में कहीं ना कहीं ये आग जलनी चाहिए. अरे हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है बल्कि कोशिश यह है इस बिगड़े हुए भारत की सूरत बदलनी है. इस बिगड़े हुए भारत की सूरत बदलनी है. भारत माता की जय.